बाप आपल्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहताना हताशपणे पाहतोय, यापेक्षा मोठं दुःख नाही जगात। पण पुढे होऊन तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसण्याची हिम्मत नाहीये माझ्यात, कारण तुझ्या दुःखाला सर्वस्वी मीच जबाबदार आहे। मी तुझ्या सासरी गेलो होतो कालिंदी, त्या लोकांना खूप समजावलो मी, पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत का? तुझा संसार वाचवण्यात यश नाही आलं मला, मी अपयशी ठरलो। सत्याच्या मार्गावरून चालण्यासाठी अग्निपरीक्षा दिली खरी मी, पण त्यामुळे माझ्या लेकीच्या संसाराची मात्र होळी झाली। हा सल मरेपर्यंत कायम राहील माझ्या मनात। मला माहितीये तू चिडली असं तुझ्या आप्पांवर, साहजिक आहे कालिंदी, मी तुझ्याकरता काहीही नाही करू शकलो। लेकीसारख्या सुनेला न्याय देण्याच्या प्रयत्नात आपल्या लेकीवर खूप अन्याय केला मी। जमलं तर तुझ्या आप्पांना क्षमा कर। काय झालं, इतक्या तातडीने का बोलवलंय मला? त्याचा डाव जर जिंकायचा असेल तर हुकमाचा एक्का आपल्या हातात असावा लागतो, आणि तो हुकमाचा एक्का माझ्या हातात आलाय। म्हणजे आज अशी एक गोष्ट मला कळली आहे की ज्याचं भांडवल करून आपण सावीला शह देऊ शकतो। काय सांगताय मामांजी? मग सांगा ना लवकर, त्या सावीचं नाक कधी ठेचीन असं झालंय मला। कालिंदी गरोदर आहे तिच्या नवऱ्यापासून। काय? अहो पण हे कसं शक्य आहे, गेले काही महिने वंश माहेरीच आहेत। ती जरी माहेरी असली तरी मोहनराव इथे येऊ शकतात ना, ते लपून छपून यायचे आणि त्यातूनच ती गरोदर राहिली आहे। पण मला हे कळलं नाही की या गोष्टीचा वापर आपण सावीच्या विरोधात कसा करणार। तुला महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली। कालिंदी गरोदर आहे हे सावीला माहिती आहे, पण तिनं घरच्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवली आहे, आणि या गोष्टीचंच आपण भांडवल करायचंय। वा मामांजी, एकदम जालिम उपाय शोधून काढलाय तुम्ही। मी आता जाऊन सांगते सगळ्यांना। अशी चूक करू नकोस, थंड डोक्यानं काम करायचं। माझ्या डोक्यात एक योजना आहे, मी सांगतो तशी ती अंमलात आणायची। ह्या लग्नाच्या बाबतीत आधीपासून आपण जागरूक राहिलो हे फार बरं झालं बरं का? अहो मुलीचे वडील नारायणरावांसारखे अजिबात नाही आहेत। आणि मोहन, मुलगी दिसायला नक्षत्रासारखी सुंदर आहे हो। आणि हो, 24 गुण सुद्धा जुळतात बरं का? हे बरं, पत्रिकेतले गुण महत्वाचे नाही आहेत,
तुमच्या मिशा ते महत्त्वाचं नाहीये. तुमच्या बंधुरांनी त्यांचं रूप दाखवलंय, आता तुम्ही दाखवा. भावेंकडून येणारा प्रत्येक जण तुमच्या वाईटावरच असतो असं नका समजू. मग तुम्ही कुठला शुभ संकेत घेऊन आलाय आमच्यासाठी? हे पहा, या घरामध्ये मंगलाचं कार्य घडतंय, ते घडू द्यात. मंगल कार्य? मंगल कार्याचं अमंगल होऊ नये म्हणून मी आलोय असं समज. सत्य हे नुसतं कटू नाही तर दाहक आणि धारदार असत. जसं तुमच्या मोहन रावांचं दुसरं लग्न नाही होणार आता. काय बोलताय काय तुम्ही? मोहन रावांमुळे कालिंदी गरोदर आहे. काय हो? सत्य आहे हे, आणि हे सत्य त्या सावी नावाच्या मुलीनं 24 गुण जुळलेल्या मुलीच्या घरी जाऊन सांगितलं. काय बोलताय तुम्ही? खरं वाटत नसेल तर विचारा यांना. काय रे मोहन, काय बोलतायत हे? चूक नाहीये आणि त्याची तर नाहीच नाही, निसरड वय. त्याला तो तरी काय करणार? काही गोष्टींवर विचार करता आला असता पण आता तेही शक्य नाहीये, कारण ती सावी तिथे जाऊन गरळ ओकून आलीये. गप्प बसला तर दवंडी पिटेल ती. जा आणि भाव्यांना जाब विचारा, तो एकदा सोक्ष मोक्ष लावून टाका. तुम्ही कुठे केव्हाही आणि कधी स्टार प्रवाह वाहिनीवरची संधी व्हिडिओ बघू शकता, ते भी तुमच्या सहकुटुंब सहपरिवारासंग. त्यासाठी फक्त स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.